कमी वेळात काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर त्यासाठी हा अंडा तवा मसाला एकदम बेस्ट ऑप्शन आहे. चपाती, भाकरी, नान, रोटी, तंदुरी कशासोबतही एकदम जबरदस्त लागतं. आता हे कमी वेळात एकदम झक्कास किंवा खूप जास्त चवदार कसं तयार करायचं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे 5 अंडी घेतलेली आहेत. आता अंडी पाण्यामध्ये उकळताना थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं की अंडी फुटत नाही आणि मध्यम आचेवर आपण ही अंडी साधारण 15-20 मिनटं मस्त उकळत ठेवणार आहोत. आता अंडी उकळल्यानंतर छान त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याचे एका अंड्याचे मी 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता या अंड्यांना थोडंसं आपण मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी अगदी चिमूटभर यामध्ये आपण हळद स्प्रिंकल केलेली आहे. प्रत्येक अंड्यावर थोडी थोडी आपल्याला हळद स्प्रिंकल करायची आहे. त्याचबरोबर अगदी किंचितसं प्रत्येक अंड्यांवर आपल्याला मीठसुद्धा स्प्रिंकल करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा स्प्रिंकल केलेलं आहे. मस्त मॅरिनेट केलेली अंडी आपल्याला तव्यावर छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर आपण एक तवा छान गरम करून घेतलेला आहे. आता हे तवा अंडा रेसिपी असल्यामुळे इथे आपण तव्यावर करणार. तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. त्यानंतर अगदी 1/2 चमचा तेल आपण यावर छान पसरून घेणार आहोत. तर उलथानाच्या मदतीने अशा पॅनवर पसरून घ्यायचं आहे. असं केलं की सगळीकडून आपल्याला अंडी छान पसरून मस्त फ्राय करता येईल. हलकं असं तेल गरम झाल्यानंतर लगेचच मॅरिनेट अंडी यावर अशा पद्धतीने आपण छान पसरून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने तेल पसरलं की अंडी घालायलाही आपल्याला सोपं पडतं. तर इथे अशा पद्धतीने आपण तव्यावर सगळी अंडी पसरून घेणार. तव्यावर अंडी अशा पद्धतीने छान पसरून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मध्यम करायची आहे आणि साधारण 1 मिनिटभर मध्यम आचेवर एक बाजू आपण छान्याची भाजून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपण 1 मिनिटानंतर याची बाजू उलथून घेतलेली आहे. एकदम जास्त डार्क रंगावर किंवा जास्त क्रिस्पी अंडी आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. अगदी लाईट अशा गोल्डन रंगावर आपल्याला ही अंडी छान फ्राय करून घ्यायची आहे. एक बाजू मस्त फ्राय केल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा सेम पद्धतीने 1 मिनिटभर आपण मध्यम आचेवर फ्राय करून घेणार आहोत. तर इथे साधारण 1 मिनिट झालेलं आहे, म्हणजे टोटली 2 मिनिटं दोन्ही बाजू आपण छान फ्राय करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मस्त फ्राय केलेली अंडी एका ताटावर आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपण एका ताटावर ही अंडी सगळी काढून घेतलेली आहेत. आता सेम तव्यामध्ये एक मोठी पळी भरून आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि हलकंसं तेल गरम झाल्यानंतर इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जमेल तितक्या बारीक तुकड्यांमध्ये आपल्याला इथे कांदे छान चिरून घ्यायचे आहेत. आणि कांदा लवकर परतावा म्हणून यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता, जेणेकरून कांदा काही सेकंदातच मस्त परतला जाईल. तर इथे अशा पद्धतीने मी किंचितसं यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घातल्यामुळे कांदा हा पटकन परतला जातो. गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल. हाय फ्लेमवर सतत अशा पद्धतीने उलथानाने याला एकत्र करत राहायचं आहे आणि याला अगदी लाईट अशा गोल्डन रंगावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप जास्त याचा डार्क रंग करायचा नाही. मीठ घातल्यामुळे कांदा हा पटकन परतला गेलेला आहे. त्यानंतर इथे आपण 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा आपण इथे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली छान कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ खूप रुचकर होतो. आणि स्पेशली या अंडा तवा मसाल्याला अधूनमधून थोडीशी कोथिंबीर घालत चाला, जेणेकरून याला खूप छान स्वाद येतो. आता हीच घातलेली सगळी जिन्नस मस्त आपल्याला मध्यम आचेवर छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 1 मिनिटभर आपण हे छान परतून घेतलेलं आहे. मस्त याचा सुगंध येत आहे. त्यानंतर आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो किस्तीवर छान किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मिक्सरलासुद्धा तुम्ही याची प्युरी तयार करून घालू शकता. तर इथे अशा पद्धतीने टोमॅटो किसलेलं यावर आपण ॲड केलेलं आहे. आता टोमॅटोची ही प्युरी घातल्यानंतर पुन्हा आपण हाय फ्लेमवर साधारण 1 मिनिटभर याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आणि टोमॅटो हलकासा शिजेपर्यंत मस्त परतून घेणार आहोत. 1 मिनिटातच अशा पद्धतीने टोमॅटोचा रंग हलकासा बदललेला आहे आणि थोडासा टोमॅटो शिजलेला आहे. टोमॅटो आणखीन मस्त शिजावा, एक जीव हवा ही सगळी जिन्नस म्हणून आपण याला झाकण लावून साधारण 1 मिनिटभर आपण असंच ठेवून देणार आहोत. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे. झाकण उघडून बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मस्त याचा सुगंध येत आहे आणि जवळजवळ ही सगळी जिन्नस छान शिजलेली आहे.
अशाच पद्धतीने फोडणी आपल्याला एकदम रुचकर करून घ्यायची आहे, जेणेकरून जी रेसिपी आपण तयार करू एकदम मस्त लागेल आणि मसालेही कच्चे राहणार नाही, त्याचा स्वादही कच्चा येणार नाही। आता या स्टेजला आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत। साठवणीचं लाल तिखट तुमच्या घरी जे असेल तुम्ही इथे वापरू शकता। अगदी पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे, त्याचबरोबर सुगंधित पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता हा गरम मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेली आहे। आता ही सगळे मसाले आपल्याला यामध्ये छान पुन्हा परतून घ्यायचं आहे। आता या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे, जेणेकरून मसाले तळाला चिटकू नये किंवा करपू नये, कारण मसाले करपले की स्वाद याचा कडू येऊ शकतो। आता हे मसाले आपण छान परतून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मध्यम करायची आहे आणि झाकण लावून साधारण 30-35 सेकंद आपण याला असंच ठेवणार आहोत, म्हणजे सगळे मसाले छान एकजीव होतील, सगळ्यांचा स्वाद एकदम छान यामध्ये रिलीज होईल। 35-40 सेकंद झालेली आहेत, झाकण उघडून बघितलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे या सगळ्या मसाल्यांचा आणि सगळे मसाले मस्त एकजीव झालेले आहेत आणि सगळ्यांचे फ्लेवर्स एका मसाल्यामध्ये छान उतरलेले आहेत। अशाच पद्धतीने एकदम मस्त आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे। फोडणी जर परफेक्ट असली तर साध्यातला साधा पदार्थसुद्धा एकदम चवदार होतो। अशा पद्धतीने हे मसाले तव्यावर आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या, अंडी फ्राय करताना, कांदा फ्राय करत असताना किंचितसं आपण यामध्ये मीठ वापरल्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या चवीपुरतं इथे वापरू शकता आणि मीठ थोडंसं इथे कमीच वापरा। अशा पद्धतीने मीठ घातल्यानंतर छान परतून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तव्यावर आपण हे सगळे मसाले छान पसरून घ्यायचं आहे। मसाले तव्यावर छान पसरून झाल्यानंतर तयार फ्राय अंडी आपण यावर अशा पद्धतीने एक एक उचलून घालणार आहोत, जेणेकरून अंडी फुटू नये। यातलं आतलं जे बलक असतं ते अंड्यापासून वेगळं झालं की एकदम स्मॅश भाजी होते, तर इथे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण ही अंडी छान यावर पसरून घेतलेली आहे। थोडीशी अधूनमधून कोथिंबीर घालायची आहे की याचा स्वाद खूप छान येतो। मसाल्यांवर अशा पद्धतीने मस्त अंडी पसरल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि एक मिनिटभर आपण हे छान एक बाजू छान फ्राय केलेलं आहे। झाकण लावण्याची तशी फार गरज लागत नाही, कारण ऑलरेडी अंडी आपण ही छान शिजवून घेतली। अंडी छान उलथून घेतल्यानंतर सेम पद्धतीने मध्यमाचेवर दुसरी बाजूसुद्धा साधारण 1 मिनिटासाठी आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत। असं केलं की अंड्यांच्या आतपर्यंत सगळ्या मसाल्यांचे छान फ्लेवर उतरतात आणि त्याने आपला हा अंडा तवा मसाला चवीला खूप छान लागतो। तर इथे अशा पद्धतीने आपण एक बाजू छान उलथून घेतलेली आहे आणि पुन्हा दुसरी बाजू 1 मिनिटासाठी आपण छान फ्राय करून घेतलेली आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। एकदम जबरदस्त असा हा अंडा तवा मसाला खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे। तर इथे आपण एकदम सुका अंडा तवा मसाला केलेला आहे, जेणेकरून टिफिनला सुद्धा नेता येईल। तुम्हाला थोडासा ओलसर आवडत असेल तर जेव्हा तुम्ही मसाला भाजता त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून नंतर यामध्ये तुम्ही अंड्याचे तुकडे छान अशा पद्धतीने फ्राय करू शकता, किंवा तुम्हाला असं आवडत असेल तर असं सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता। कमी वेळामध्ये काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर ही एकदम जबरदस्त रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।